नमस्कार, मी अनुया बाम। के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। कोणाच्या दहशतीला घाबरून नव्हे तर जनतेची मागणी म्हणून मिरकरवाडा येथील सुमारे 8 कोटींचा रस्ता पूर्ण केला। म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। पालघर पासून कोकण पट्ट्यांमधील आंबा उत्पादकांना हापूस म्हणून नाव वापरता येणार। कोकण हापूस आंबा उत्पादक डॉक्टर विवेक भिडे यांनी दिला इशारा। आणि शिवसेनेतर्फे मिरकरवाडा येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर केली बोचरी टीका। घेऊया अल्पशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोणाच्याही दहशतीला घाबरून मी मिरकरवाडा येथील रस्ता केला नाही, जनतेची मागणी म्हणून सुमारे 8 कोटीचा रस्ता केला असल्याचं प्रतिपादन म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केलं आहे। पण दुर्दैव असं आहे, आपण सगळेही मनातल्या मनात बोलतो, जाहीर बोलतच नाही। तसं शरीफबाईने मगाशी सांगितलं, अरे बापरे, मी उदय सामंतच्या कानात सांगून चुकलो की काय? उदय सामंत डायरेक्ट जाहीर केलं, आता माझ्या जीवाला धोका आहे की काय? शरीफबाई इथं जेव्हा अल्लानं लिहिलेलं आहे, परमेश्वरानं लिहिलेलं आहे, तेव्हाच माणूस जाणार। कोणाच्या शापानं आणि कोणाच्या धमक्यानं माणूस करू शकत नाही। त्याच्यामुळे तुमची जी इच्छा आहे की या संपूर्ण परिसराचा विकास झाला पाहिजे, सोयीसारख्या नगरसेवकाला आम्ही सगळ्यांनी मिळून ताकद दिली पाहिजे, मिरकरवाड्याचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे, याच भावनेतनं हा 9 कोटीचा रस्ता जो झालेला आहे हा कोणाच्या दहशतीला घाबरून झाला नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून झाला नाही। ज्या दिवशी राहुल पंडित नगरीचे नगराध्यक्ष झाले तेव्हा बंड्या शेटना आणि राहुल पंडितना मी शब्द दिला होता की मुंबईत जाऊन 24 तासाच्या आत या शहरासाठी किमान 15 कोटी रुपये मंजूर करण्याची जबाबदारी आमदार म्हणून मी स्वीकारलेली आहे। त्याच्यातलं हे काम मिरकरवाड्याचं 9 कोटीचं होतं आणि मांडवीतलं जे काम आहे जे आता आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत ते 4 कोटीचं आहे। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेत आमदार उदय सामंत यांनी कोणाचंही नाव न घेता सासू बोले सुने लागे या भूमिकेत विरोधकांवर बोचरी टीका केली। तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मला फक्त घाणेरडं बोलता येत नाही, बोलू शकत नाही असं पण नाही। आपलं शिक्षण रत्नागिरीत झालेलं आहे, काही लोकांचं अमेरिकेत झालेलं आहे, गावरान त्यांच्यापेक्षा मी बोलू शकतो पण माझ्यावर ते संस्कार नाही। आणि जे बुजुर्ग आहेत, युवा पिढी आहे, ते संजू शेठ शिवसेनेला कोणाची भीती आहे? माझं तर म्हणणं घोडा मैदान जवळच आहे एप्रिलला, कोणाला दुनियेतल्या सगळ्यांना उभं राहायचं ते एखादा रत्नागिरी मतदारसंघामध्ये लोकसभेला पण उभं राहू देत? आणि माझं तर ओपन आव्हानच आहे माझ्या निवडणुकीला तर सगळ्यांनीच या माझ्याबरोबर, जोपर्यंत शिवसैनिक आहे माझ्याबरोबर, जोपर्यंत मिरकरवाड्यातली जनता आहे, माझ्या मतदारसंघातली जनता आहे, तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही। घाबरायचं असतो तर मागच्या वेळीस घाबरलो असतो, मागच्या वेळी साक्षात नरेंद्र मोदी मला पाडायला आले होते। पण तुमची इच्छाशक्ती, तुमचे आशीर्वाद एवढे माझ्याबरोबर होते की पंतप्रधान आले आणि माझं मताधिक्यच वाढवून गेले। जिथं 9,000 मतांना निवडून आलो तो मागच्या वेळी ते 39,000 मतांना निवडून आलो, मी त्यांना पण सांगितले तुम्ही पण परत या। त्यावेळी जिथं मी पंतप्रधानांना घाबरलो नाही, त्यांच्या प्रचाराला घाबरलो नाही, तिथं तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असताना महाराष्ट्रातल्या कुठच्याच नेत्याला मी घाबरत नाही हे देखील मिरकरवाड्यामध्ये येऊनच जाहीरपणाला सांगतो।
मिरकरवाडावासियांच्या वतीने आमदार उदय सामंत, प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, बाबू म्हाप, महिला संघटक शिल्पा सुर्वे, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, शहर संघटक प्रमोद शेरे आदींचा सत्कार करण्यात आला. तर युवा सेनेच्या वतीने म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांचा विशेष सत्कार करीत खास चांदीची तलवार भेट म्हणून त्यांना देण्यात आली. प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उदय सामंत आणि शिवसेनाच मिरकरवाडासह मतदारसंघात विकासाची कामे करीत आहे असे म्हणाले. मी आपल्याला एकच सांगेन की हा 9 कोटीचा जो रस्ता झाला हा सन्माननीय सामंत साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी 7-8 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीचे आरोप केले की काहींचे हे धंदे आहेत, काही हे करतात, काही ते करतात. पण मी आपल्याला एकच सांगेन की आपण काय धंदे करता हे जनतेच्या समोर आणा. सकाळी उठायचं, तहसीलदार ऑफिसला जायचं, संध्याकाळी उठायचं, कलेक्टर ऑफिसला जायचं, दुपारी उठायचं, 8-10 लोक कार्यकर्ते आणायचे आणि नगर परिषदला जायचं. आज आम्ही हे केलं, उद्या आम्ही ते केलं, अरे आपली पार्श्वभूमी काय हे जर बघितलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सामंतसाहेब आपल्या माध्यमातून ह्या मिरकरवाडा परिसरामध्ये अनेक कोटी रुपयाची विकास कामं झाली आणि याही पुढे ती होणार आहेत. विकास कामं करत असताना रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून जी विकास कामे आपल्याला सांगितली ती 100% परिपूर्ण करण्याचं काम हे नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही करणार हा आपल्याला शब्द येतो. आणि आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. सांगायचं म्हणजे शिवसेना 80% समाजकारण, 20% राजकारण. मी तर तुम्हाला सांगतो मी 100% समाजकारण करणारा माणूस आहे. आज माननीय शिवसेना प्रमुखांनी जो धडा दिला की गोरगरिबांच्या उपयोगाला पण अनाथांचा नाद पण त्याप्रमाणे आम्ही आज चालतोय. मिरकरवाड्यात अशी कई कुटुंब असतील की रात्रीच्या टायमाला जर का अचानक कुठला प्रसंग आला, कोण आजारी पडला तर ते फक्त शिवसैनिकाचं दार खटखटवतात. आणि आमचे शिवसैनिक मिरकर वाटले असतील तरी आम्ही सगळे एकत्र होऊन त्या माणसाला आम्ही मदत करतो. एकदा खोटं असेल तर कोणी उभं राहून सांगावं. आई वडिलांचे आशीर्वाद, पक्षप्रमुखांचे संस्कार आणि जनतेची दुवा आणि पाडवळ हे जोपर्यंत माझ्याबरोबर आहे तोपर्यंत कितीही संकटे आली तरी उदय सामंत कोणालाही घाबरणार नाही असे सांगून शिवसेनेने मुस्लिम समाजाला अनेक मानाची पदे दिली आहेत असे देखील ते म्हणाले. पण त्याला देखील कळलं असेल की शेवटी आम्ही राजकारण जे करतो ते आई वडिलांच्या पुण्यावर करतो, आई वडिलांच्या संस्कारावर करतो, पक्षप्रमुखांच्या संस्कारावर करतो. आणि त्यांचे संस्कार असल्यामुळंच घाणेरडी बदनामी, खालच्या पातळीवर येऊन दादागिरी, घुसून मारण्याचा प्रयत्न, घुसून मारण्याची धमकी हे आम्ही देत नाही. याचं कारणच आहे की आपल्यावर आपण संस्कारक्षम आहोत आणि संस्कारक्षम असल्यामुळंच शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या स्तरावर होणार. बाकी कोणीही किती स्वप्न बघितली तरी दुसरा मुख्यमंत्री आता होऊ शकत नाही. शेरेसाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज म्हाडाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. मग अशी जो उल्लेख शेरेसाहेबांनी या ठिकाणी केला तो मला परत करायचा आहे की निवडणुका आल्यानंतर काही गोष्टीमध्ये मुस्लिम धर्म आणि शिवसेना याच्यामध्ये फार मोठं वादाचं वातावरण आहे. अशा पद्धतीचे पेपर्स आणि क्लिपा त्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आणून दाखवल्या जातात. मी मागच्या दसरा मेळाव्याचं एक जे भाषण आहे
ते प्रामुख्यानं तुम्हाला सांगू इच्छितो जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी त्या भाषणामध्ये काय सांगितलं, इतिहासातला एक औरंगजेब बघितला की ज्यानं दहशत पसरवली होती आणि या काळातला एक औरंगजेब बघितला जो देशासाठी शहीद झाला, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन कधी नतमस्तक व्हायला शिवसेना तयार आहे हे सांगणारे देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. हे कोण मुस्लिम धर्मीयाने येऊन सांगत नाही. मुस्लिम धर्मीयांमध्ये येऊन काय सांगायचं, मुस्लिम धर्माला न्याय दिला जात नाही. आज मला रशिदा बाबींचं देखील मनापासून कौतुक करायचं आहे की त्यांनी ठीक आहे भले स्कायवॉकची मागणी केली, पण आज रशिदा बाबींसारख्या देखील एका ज्येष्ठ महिला भगिनीला नगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देखील शिवसेनेनं केलंय. नुरा पटेलला देखील शिवसेनेनं पाठवलं होतं. आमचे पाणी सभापती सोहेल इथे बसलेला आहे, त्याला देखील शिवसेनेनं पाठवलंय. पंचायत समितीचे आमच्या सदस्य साखरकर म्हणून आहेत, त्याला देखील शिवसेनेनं पाठवलेलं आहे. आमच्या पावसकर मॅडम राजेवड्याच्या आहेत, त्या देखील मुस्लिम समाजाच्या आहेत, त्याला देखील शिवसेनेनं नगरसेवक केलेला आहे. त्याच्या कुठेतरी निवडणुकीच्या वेळी काही झोपलेली जी मंडळी असतात, झोपलेली म्हणजे कोण, आता एक विषय तर आपण सोडून दिला की त्यांना जे काय उत्तर डांबरा बिमराबद्दल सगळं द्यायचं आहे ते मी वाटतलं दिलेलं आहे 5-6 हजार लोकांच्या समोर. त्याच्यामुळे त्यांच्यासारखा अभंग तोच ठेवायचा आणि चाल बदलायची ही काय उदय सामंतची सवय नाही, त्यांचा विषय मी सोडून दिलेला आहे. पण काही लोक जे निवडणुकीच्या वेळी येतात की आम्ही काय काय ते धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि जातीयवादी पक्ष हा शिवसेना पक्ष आहे, त्यांना देखील विचारणं गरजेचं आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहेल साखरकर, सुलेमान मुल्ला, शरीफ दर्वे, बाबा मिया मजगावकर, सभापती प्रकाश रसाळ, नगरसेवक राजन शेटे, रशिदा गोदड, बंटी कीर, बाबा नागवेकर यांच्यासह मिरकरवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधक जेवढी माझ्यावर टीका करतात तेवढी माझी मते वाढतात असं सांगून सिंधुदुर्गमधून मला काही फोन आले आणि त्यांनी चांगले काम केले असे ते म्हणाले असा प्रहार आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर करीत काहींना इशारा दिला. आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, परवा वाटाची ज्यावेळी सभा झाली त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर मला धन्यवादाचे फोन कुठनं आले असतील तर ते सिंधुदुर्गातनं आले. त्यांनी मला अतिशय चांगलं केलंच असं सांगितलं, ह्याच्यापेक्षा आणि पोचपावती शेरेसाहेब काय असावी. आणि दुसरी जी मला पोचपावती मिळाली ते देखील आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की परवा माझ्या ऑफिसला रत्नागिरीतले एक रिटायर्ड सनदी ऑफिसर मला भेटायला आले. मला म्हणाले घाई गर्दी जरी असली तरी 5 मिनिटं आपल्याला भेटायची आणि एक सूचना करायची आहे, त्या सूचनेचं तंतोतंत जर आपण पालन केलं तर तुमचं मताधिक्य आहे त्याच्यापेक्षा दुप्पट होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. म्हणून सगळी कामं बाजूला ठेवली आणि पहिलं त्यांना भेटलो. तर बंडेसाहेब त्यांनी मला असं सांगितलं जे महाशय येतात तुमच्यावर टीका करून निघून जातात त्याच्या दुसऱ्या दिवशी 5 हजारांना तुमचं मताधिक्य वाढतं. माझं तर म्हणणं त्यांना आमंत्रणच आहे, मिरकरवाड्यातच नाही नाक्या नाक्यावरून माझ्या विरोधातल्या सभा घ्या, म्हणजे दर दिवशी माझं मताधिक्य वाढत जाईल आणि एक दिवस अशी परिस्थिती येईल भाषण करणाऱ्याकडे 5 मतं देखील शिल्लक राहणार नाही. कोकणचा राजा म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याला आता हापूस हे भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र मिळाल्याचे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादितचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी सांगितले. 2008 सालापासून आपण प्रयत्न करत होतो की कोकणच्या आंब्याला अल्फान समजून जी आहे मिळावं आणि तब्बल 10-11 वर्ष काम केल्यानंतर आपल्याला ही सफलता मिळालेली आहे. आणि आता हे जे अल्फान्सो नाव मिळालं आहे ते 4 संघटनांना मिळून मिळालं आहे. एक तर आपली कोकण कृषी विद्यापीठ, देवगड आंबा बागायतदार संघ, कृषी परिसर आंबा बागायतदार संघ आणि कोकण हापूस बागायतदार विक्रेते सहकारी संस्था, त्या चौघांना मिळून हे रजिस्ट्रेशन मिळालं आहे. आणि आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त ॲथलेटिक युजर म्हणजे जे जे कोणी हापूस नाव वापरून व्यवसाय करतात, मग ते हापूस फळाचा व्यवसाय करत असतील किंवा प्रक्रिया करून मूल्यवर्धित वस्तू निर्माण करीत असतील, तर त्या सर्वांना ॲथलेटिक युजर सर्टिफिकेशन मिळा आणायचं असा प्रयत्न आहे. आज यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पण संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाली आणि ह्या मिटिंगमध्ये मला सांगायला आनंद होतो की जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्ण प्रोत्साहन दिलं आणि इवन त्यांनी असंही सांगितलं की माझ्या प्रांगणामध्ये कुठेतरी तुम्हाला ऑफिसर्सवर जागा देईन, तिथे ऑफिस उघडा आणि तुमचं काम जोरात चालू करा, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं.
हापूस हे नाव कोकणाव्यतिरिक्त कोणत्याही भागातील आंब्याला हे नाव वापरता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याचा फायदा कोकणातील हापूस उत्पादनाला होईल त्यासाठी संस्थेतर्फे रजिस्टर करणे महत्त्वाचे असेल. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर विवेक भिडे यांनी के टी व्हीला सांगितले. गेल्याच महिन्यात मिळालं आहे त्याची प्रक्रिया आता आम्ही समजून घेतली आणि प्रक्रिया युजर्स रजिस्ट्रेशनची सुरू करतो. ही प्रक्रिया व्हायला 1-2 वर्ष सीझन जातील. एकाच वर्षात सगळं काही होणार आहे असं काही मी दावा करत नाही, पण मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, तसंच जे जे हापूसच्या मार्केटिंगमध्ये संबंधित आहेत त्या सर्वांना आवाहन करतो की आपण संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटला याच वर्षी अर्ज करा, जेणेकरून पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला ही सुव्यवस्थित प्रक्रिया बसवता येईल. प्रमाणपत्र रजिस्टर झाल्यास त्याचा लाभ 10 वर्षे आंबा शेतकऱ्यांना घेता येईल. हापूस आंब्याला संसदेने भौगोलिक निर्देशन दिल्याने कोकणाला आणखी एक मानाचा तुरा मिळाल्याने कोकणवासियात समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रकाश साळवी, अजित गोगटे, अमर देसाई, सुधीर जोशी, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. प्रत्येक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. कोणाच्या दहशतीला घाबरून नव्हे तर जनतेची मागणी म्हणून मिरकरवाडा येथील सुमारे 8 कोटींचा रस्ता पूर्ण केला. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. पालघर पासून कोकण पट्ट्यांमधील आंबा उत्पादकांना हापूस म्हणून नाव वापरता येणार. कोकण हापूस आंबा उत्पादक डॉक्टर विवेक भिडे यांनी दिला इशारा. आणि शिवसेनेतर्फे मिरकरवाडा येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर केली बोचरी टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.